हिंदू संघटना देखील बॉम्बस्फोट करू शकतात यावर कोणी हिंदू बोलायला तयार नाही. बॉम्बस्फोट करणाऱ्या हिंदू संघटना या समस्त हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत हे जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात न जाणार नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकणार नाही असं मत माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केलंय. ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले मुस्लिम लटकले या एस मुशम यांच्या पुस्तकाचं प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं. त्यावेळी माजी मुख्य सचिव रत्नाकर उपस्थित होते. निवृत्त IPS सुधाकर गायकवाड देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध केला होता. पुस्तकामुळे कोणाला असं म्हणून म्हणता येऊ नये की ब्राह्मण्यवाद आज त्याला तुम्हाला पर्यायी शब्द काहीतरी दुसरा मिळाला तर जास्त योग्य ठरेल. मी तर असं म्हणेन की मला तर जे अनुभव आले आहेत ह्या सर्कलमध्ये, अर्थात हे अनुभव लिमिटेड असतात, ज्या सर्कलमध्ये तुम्ही असता त्याच्यावरती ते अवलंबून असतात. मला तर असे अनुभव आले आहेत की ब्राह्मण जे आहेत त्यांच्यापेक्षा जे इतर आहेत हिंदूंमधले ते मला जास्त कडवे आणि जास्त मुस्लिम विरोधक दिसलेले आहेत कायम, आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु आपण आता त्या ब्राह्मण्यवादाला चिकटून आहोत कारण त्याच्यात एक वेगळा अर्थ कन्वे केला आहे, तोही जस्टिफाईड आहे. कारण हिंदू धर्माचे पौरोहित्य करणारे ब्राह्मण होते त्यामुळे ती लीडरशिप त्यांच्याकडे होती. आता परिस्थिती अशी आहे, मला जर असहिष्णुता मला जर दिसते जास्ती तर ती मला इतर वर्गात जास्ती दिसलेली आहे. आणि हा जो बायसचा मुद्दा आहे तर हा ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की हा फार गंभीर मुद्दा आहे. इंडिव्हिज्युअल केसेस तर त्यांनी जे म्हटलं आहे आपण त्यांचं जरी मान्य केलं तरी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. त्यांचं समजा बरोबर असेल, हा जजमेंट चुकीचा असेल, पण अशा रीतीने आपलं काम चालणार नाही. कारण आपल्याकडे एक तपास यंत्रणा आहे, एक न्याय यंत्रणा आहे. 100 लोकांनी सांगितलं हा जजमेंट चुकीचा आहे त्याचा काय उपयोग नाही, कारण आपण सगळेच सनिश्चित मार्गाने जाणून आपल्याला तेही मान्य करणं भाग आहे की निर्णय शेवटी बंधनकारक आहे तो त्याच कोर्टाचा. तुम्ही आम्ही डिस्कस करून काय उपयोग होणार नाही आहे. आणि उद्या त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या चांगल्या आहेत, परंतु त्यात समजा अगदी सुप्रीम कोर्ट जजचा आयोग जरी नेमला तरी त्या आयोगाला तशी ही क्षमता काही नाही की शिक्षा द्यायची किंवा खऱ्या कल्प्रिट्सना पकडायची. पुन्हा तो निर्णय खालच्या अगदी खालच्या लोअर लेवलच्या न्यायाधीशावरतीही बंधनकारक नसणार, कारण